निवडणुकीची धामधूम संपताच पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळाली आहेत. कोकणात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यानं कोकणातील हॉटेल व्यावसायिकही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटनाचा हंगाम तेजीत आहे. डिसेंबर जानेवारीमधील सुट्ट्या आणि नववर्षानिमित्त ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची मोठी गर्दी. वर्षभरात 3 लाखांहून अधिक पर्यटक ताडोबाला भेट देतात. अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर इथल्या वर्धा नदी पात्रात नौका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. लातूर जिल्हा पोलीस दलाकडून 28वी लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात 75,000 किलो वॅट सौर वीज निर्मिती केली जाते. केंद्र सरकारच्या अनुदानातून सौर छताद्वारे जिल्ह्यातील 3,151 घरगुती वीज ग्राहकांनी 11,300 किलो वॅट क्षमतेचे सौर छत निर्मिती यंत्रणा बसवली. यातून दरमहा 23,10,200 युनिट सौर ऊर्जा निर्मिती होते. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक रंकाळा तलावात लवकरच लाईट इफेक्टसह म्युझिक फाउंटन उभे केले जाणार आहेत. यासाठी राज्य शासनानं 5 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे कोल्हापूरकरांचं मरीन ड्राईव्ह असणाऱ्या रंकाळा तलावाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन असलेल्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळानं तब्बल 14% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली. 100 रुपयांमागे 15 रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये CBS ते म्हाडा वसाहत दरम्यान सिटीलिंक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षापासून या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे. पुण्यात PMPMLA बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 10 महिन्यात 15,000 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना 50 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जातोय. सिग्नल तोडल्यास PMP बस चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. नियम मोडणाऱ्या चालकांना 1,200 रुपयांचा दंड भरावा लागणार असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत प्रवाशांच्या तक्रारीनुसार 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. डहाणूच्या सारणीत गर्भवती मातेसह बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झालाय. त्यानंतर पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्यांना आर्थिक मदत देखील केलेली आहे. उल्हासनगरमध्ये मनपाच्या श्यामलाल उद्यानाची दुरवस्था झाली आहे. 50 लाखांचा निधी मंजूर करून या उद्यानाचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. मात्र 2 वर्ष उलटूनही या उद्यानाच्या कामाला सुरुवात झालेली नाही आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. उद्यानाचं बांधकाम सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका जया साधवानी यांनी दिला. लातूरच्या औसा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा नवा प्रताप समोर आलाय. खरोसा ते शिवनी मार्गे लांबजना महामार्गाला जोडणारा रस्ता खराब झाला असून नव्या रस्त्यासाठी डांबरीकरणास मंजुरी देण्यात आली. मात्र संबंधित कंत्राटदारांनी जुन्या डांबरी रस्त्यावरच नवीन डांबरी रस्ता केल्याचा प्रकार समोर आलाय. कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये परप्रांतीय कामगारांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आज गडहिंग्लज बंदची हाक देण्यात आली. नाशिकच्या शिरसगाव लौकी इथल्या शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलाय. एका शेतकऱ्यानं विक्रीसाठी कांडणी करून ठेवलेल्या कांद्यांपैकी 5 क्विंटल कांद्याची चोरी झाली. सध्या कांद्याचे दर 5 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल आहेत.